विरारमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना विरारमध्ये घडली आहे. विरार पूर्वीच्या बर्फवाडा येथे आसाराम राठोड वय वर्ष 42 या कंत्राटदारावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात कंत्राटदार राठोड जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती विरारच्या संजीवनी या खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. गेल्या 3 दिवसात गोळीबाराची ही दुसरी घटना घडल्याने वसई विरार शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान या तरुणाची भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 3 दिवसात गोळीबाराची ही दुसरी घटना घडल्याने शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. राठोड याच्यावरती पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ते आम्हाला 5:30 वाजता माहीत झाला की इथं गोळी लागली म्हणून सना. ते आम्हाला काहीच माहीत नाही. ते त्यांना घेऊन गेले. तर किती वाजता ते घरी आलेले? 3 वाजता. काय नाव होतं त्यांचं? आसाराम राठोड. म्हणजे काय कोणाची दुश्मनी वगैरे काय होती? दुश्मन आमचं कोणीच नाही. सुनाचाच बाप दुश्मन आहे आमचा. कोणाची दुश्मनी नाही आहे? दुसऱ्या दोन कोणाची दुश्मनी नाही आहे. काय करायचे? काय व्यवसाय करायचे? काय व्यवसाय करायचे? आता काय करा तुम्ही? दोनदा गोळी मारली. आता काय असते? काम काय करायचं? ते काम हे छोटे मोठे काम घेतात. पहिला पण असं प्रकरण झालेलं का? हा, पहिला झालेलं ना. ते तर त्या तळ्यापाशी तशीच गोळी मारलेली होती. कोणावरती तुम्हाला काय हे आहे का? संशय आहे का? संशय आहे का? हा, तोच आहे दुश्मन. आमचा कोणी नाही दुसरा. काय नाव त्याचा? रमेश चव्हाण.